टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. धडाक्यात साजरा करण्यात आला परशुराम जन्मोत्सव. जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आली भव्य मोटरसायकल रॅली. नोटीस बजावण्यासाठी शिवतीर्थावर जाणार पोलीस. नागपूर पोलिसांची आणखीन एक उत्तम कामगिरी. वाहन चोराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आज संपूर्ण देशभरात मस्जिद वरील भोंगे हनुमान चालीसा धर्माच्या नावाखाली समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. अशा लोकांना वाशिंबे येथील पापाभाई शेख यांच्या कार्यामुळे हिंदू मुस्लिम हे कशा प्रकारे एकत्र गुणागोविंदाने राहू शकतात हे त्यांच्या कामातून दाखवून देऊन समाजाला माणुसकीचे दर्शन घडवून दिले. तर बघूया त्यांचे हे कार्य. ग्रामदैवत भीमा नदी काठावर भैरवनाथ महाराजांचे मंदिर असून दरवर्षी हनुमान जयंतीला गावात यात्रा भरते. या यात्रेत सर्व जाती धर्माचे लोक पूर्ण भक्तिभावाने सहभागी होत असतात. परंतु नवल वाटणारी गोष्ट म्हणजे या हिंदू मंदिरात पापाभाई चांदभाई शेख हे मुस्लिम भक्त असून गेली 10 वर्षे मोठ्या भक्तिभावाने भैरवनाथ महाराजांची सेवा करत आहेत. सकाळी लवकर उठून देवांचे दर्शन घ्यायचे. मंदिरातील गाभाऱ्यापासून ते मंदिरासमोरील सर्व परिसर स्वच्छ नीटनेटका ठेवण्याचे काम करतात. पापाभाई शेख यांनी स्वतः पुढाकार घेऊन लोकवर्गणी करून भैरवनाथ देवस्थान समितीच्या सहकार्याने मंदिर परिसरात भव्य प्रवेशद्वार व भक्तांना पिण्यासाठी पाण्याची टाकी बांधली आहे. त्यांनी मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत सुमारे 600 झाडे देखील लावली असून पाणी देणे व दररोज झाडांची निगा राखण्याचे काम ते करत असतात. पापाभाई शेख यांच्या सेवेमुळे धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श जगासमोर ठेवला आहे. यांच्या या सेवेमुळे सर्व समाज माध्यमातून त्यांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे. आता माझं नाव आहे पापाभाई चांदभाई शेख, वाशिम बघाव आहे, कर्मा तालुका, जिल्हा सोलापूर. 10 वर्षापासून मी इथं सेवा करतोय देवाची. इथं आल्यानंतर दर्शन पाया आंघोळ करणे, पाणी घालणे, झाडं झुडून काढणे, झाडाला पाणी, झाडे चिचची सूची ह्याची पाईपलाईन केलेली योजनेला सगळे बघायचं, झाडाला पाणी आहे का आहे का, आरती करायची नंतर जायचं घरी. तर काय सुद्धा नाही, सगळे मुस्लिम मराठी सगळे एक आहे आमच्यात. आमच्यात काही तक्रार नाही त्याची कशीच. ह्याच्या मागचा उद्देश आता ते माझी मला माहिती काय आहे तिथला राम रहीम एकच आहे काय त्याच्याबद्दल काय नाही. पण माझी अंतकरणापासून सेवा चालू आहे रोजची. पाठवून येते नेमच्यारला येणं जर सेवा करणं हे रोजचं चालू आहे. खडं नाही हा पुजारी आहेत दुसरं बरं का, पण इथलं मी सगळं बघतो. इथलं झाडा पाण्याचं ह्याचं मंदिराचं झाडं झुडून आजोबा आमचं आजोबा करीत होते. पाणी गेलं मंदिर गेलं का तिथं आजोबा करीत होता. आम्हाला माहिती नव्हतं, आई वडिलांनी सांगितलं नाही की तुमचं आजोबा करीत होतं. मग आम्हाला कळल्यावर आम्ही हिथं आलो, मग सेवा करायला लागलो. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी करणार. माझ्या पाठीमाग कुणी करीन नाही तर ना करीन. शिव्या गाळी काय कोण पाय काढेल म्हणतो, कोण काय म्हणतो, काय म्हणते ना. पण मी कशा ध्यान देत नाही काय नाही, आपल्या आपली सेवा चालू. पापाबाई शेख यांनी जे काही मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपण केलेले आहे, भक्तांना पिण्यासाठी पाण्याची टाकी बांधलेली आहे, नंतर सकाळचे काही मंदिरासाठी प्रवेशद्वार बांधलेले आहे, ते सर्व मंदिर समितीच्या सहकार्यातून गावकऱ्यांच्या सहकार्यातून त्यांनी केलेले आहे. एक मुस्लिम व्यक्ती असतानाही हिंदू मंदिरामध्ये एवढे काम त्यांनी केलेले आहे. ते एक जगासमोर धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श निर्माण करणारं काम आहे. त्यांच्यामुळं संपूर्ण समाजामध्ये आज जे काही आपण बघत आहे देशामध्ये राज्यामध्ये जे वातावरण चाललेलं आहे की दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून एक राजकीय पोळी भाजण्याचं काम राजकीय नेते मग एकाने सगळेच तेच काम करत आहेत. त्यांना एक उत्तम प्रकारची चपराक आहे. आज वाशिंबे गावामध्ये हनुमान जयंतीला यात्रा असते. या यात्रेमध्ये गावातील सर्व कुटुंब जे मुस्लिम कुटुंब आहेत सर्व कुटुंब सक्रिय सहभाग नोंदवतात, मोठ्या भक्तिभावाने ते सहभाग नोंदवतात. आणि ईद निमित्तही सर्व मुस्लिम कुटुंबाकडून सर्व गावकऱ्यांना रमजान ईद निमित्त दावत देण्यात येते.
त्यामुळे एक धार्मिक सलोखाचा प्रज होतो. गाव पातळी असू द्या किंवा संपूर्ण तालुक्यामध्ये बघा तुम्ही, मुसलमान आणि हिंदू हा वाद कधीच नाही नव्हताही, परंतु हा वाद फक्त आपण बघतो मीडियाच्या माध्यमाद्वारे, सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे आपल्याला पाहायला मिळतो. फक्त हा राजकीय मताची पोळी भाजण्यासाठी या दोन समाजामध्ये वाद निर्माण केला जातो. परंतु आज बाबाबाई शेख यांनी जे काम केले आहे ते खूपच अतुलनीय आहे, कौतुकास्पद आहे, आणि असाच सलोखा हा भविष्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये राखला जावा. नागपूर पोलीस स्टेशन तहसील हद्दीतल्या अपराध क्रमांक 38/22 वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात काळ्या रंगाची होंडा शाईन मोटरसायकल चोरीला गेली होती. यात पोलिसांनी गोपनीय बातमीद्वारा मार्फत बातमी काढून आरोपीला अटक करून ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून अधिक माहिती काढली असता अजून 4 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या होत्या, अशी माहिती पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिली आहे. VKB न्यूज करिता भाग्यश्री ढोंगे सह रोशन बोकडे, नागपूर. पोलीस स्टेशन तहसील हद्दीतला अपराध क्रमांक 38/22 वाहन चोरीचा गुन्हा होता. यामध्ये काळ्या रंगाची होंडा शाईन मोटरसायकल चोरीला गेलेली होती. हा दाखल होता गुन्हा 19/1/22 रोजी. त्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे पथकाचे PSI भवाळ, पोलीस हवालदार लक्ष्मण शेंडे, पोलीस शिपाई किशोर गरवारे आणि त्यांच्या नजीर शेख, पंकज डबरे आणि युनुस यांच्या पथकाने यामध्ये गोपनीय बातमीदारामार्फत बातमी काढून पोलीस स्टेशन गोंदिया शहराचं पोलीस स्टेशन सिटी पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 283/22 तिथे एक वाहन चोरी झालेली होती. काळ्या रंगाची स्प्लेंडर गाडी ते वाहन इथं नागपूरमध्ये विकण्यास आलेले आहे. याबद्दल गोपनीय माहिती काढली आणि त्यावरून या माहितीच्या आधारे आरोपी नामे अतुल भरतलाल सोनावणे व 19 वर्ष, गाव कटंगा घोटी लालबरा बालाघाट मध्य प्रदेश या आरोपीस ताब्यात घेतलेले आहे. आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याच्याकडून आणखीन आम्हाला 4 मोटरसायकल, ह्या मोटरसायकलसह 4 मोटरसायकल आणि एक मोबाईल हस्तगत झालेला आहे. पोलीस स्टेशन गणेशपेठ अपराध क्रमांक 125/22 379 गुन्हा आहे. ॲक्टिवा गाडी रिकवर झालेली आहे. त्यानंतर पोलीस स्टेशन तहसील आमच्याचकडे दाखल असलेले 273/22 मधली काळ्या रंगाची ॲक्टिवा गाडी अशा एकूण 4 वाहनं आमच्याकडे रिकवर झालेली आहे. परशुराम जन्मोत्सवानिमित्त आज खामगाव येथे स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जन्मोत्सवानिमित्त भगवान परशुराम व्यायामशाळा येथे भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून भव्य स्कूटर रॅली काढण्यात आली. दोन वर्षांपासून कोरोनामुळे शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक सोहळे रद्द करण्यात आले होते. त्याचबरोबर धार्मिक प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली होती. मात्र आता पूर्ण संदर्भातील सर्व नियम शिथिल करण्यात आल्याने सर्वच सण उत्सव हे आनंदात व मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहे. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले. तेथून रॅली ही शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण व अभिवादन करून फरशी येथील वीर हनुमान मंदिर येथे गौमातेचे पूजन करून चारा वितरित करण्यात आला व तेथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये ब्राह्मण समाजातील सर्व तरुण तरुणी, ज्येष्ठ तथा प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यात एकीकडे भोंग्यांचं राजकारण तापलं असताना बीडमध्ये मात्र एक अनोखं चित्र पाहायला मिळालं. जिल्ह्यातील प्रसिद्ध असणाऱ्या नारायणगड, रामगड आणि बंकट स्वामी संस्थानाच्या महंतांनी मुस्लिम बांधवांबरोबर ईद साजरी केली आहे. तर मुस्लिम बांधवांनी देखील महंतांचा सन्मान करून अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण भारत देशामध्ये आज रमजान ईद साजरी होत आहे. रमजान ईद निमित्त मी प्रत्येक वर्षी बीड शहरामध्ये हा गेल्या 25 वर्षापासून कार्यक्रम घेत असतो. आजचा हा कार्यक्रम अत्यंत अनोखा आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील आदरणीय महाराजांना बोलून हा एकमेकाचा संवाद आहे हा घडवण्याचा त्या पाठीमागचा उद्देश होता आणि हा उद्देश सफल झाला असं मला वाटते. मला फार मनस्वी या ठिकाणी आनंद होत आहे. 100% आज आपण सर्वांनी जे आपल्या मीडियाच्या माध्यमातून जे चित्र पाहिलेलं आहे ते चित्र सर्वत्र राज्यात आणि देशात झालं पाहिजे. जोपर्यंत आम्ही हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये एकमेकाचा संवाद साधणार नाही तोपर्यंत चित्र पाहायला मिळणार नाही. या ठिकाणी मी आजच्या माध्यमातून आवाहन करेल, प्रत्येक मुस्लिम समाजाच्या माणसांनी 5 हिंदू समाजाचे मित्र तयार केले पाहिजे, 1 हिंदू समाजाच्या माणसांनी 5 मुस्लिम मित्र तयार केले पाहिजे आणि आपला संवाद घडला पाहिजे, आपली देवाणघेवाण झाली पाहिजे, विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. हा जर विचार जर देवाणघेवाण झाली तर नक्कीच हा बदल अख्ख्या देशामध्ये राज्यामध्ये घडून येईल. त्याने आज
मुस्लिम बांधवांचा अतिशय आनंदाचा हा दिवस आहे आणि आपल्या भारत देशामध्ये अगदी सर्व समाज एकत्रित बंधुभावाच्या नात्याने राहत आहेत आणि वारकरी संप्रदायामध्ये तर कबीर मुसलमान कबीर लतीफ मुसलमान चेना नाहीजान परमभक्त कारण वारकरी संप्रदायामध्ये यारे यारे लहान थोरी अति भलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाशी तुमच्या आनंदामध्ये जो आहे तो आमचासुद्धा आनंद काय सामावलेला आहे आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये अगदी सामाजिक ऐक्यता राहिली पाहिजे आणि कायदा आणि सुव्यवस्था कुठे बिघडली नाही पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाने आपलं मन मोठं केलं पाहिजे आणि दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. एक मे रोजी औरंगाबाद येथे राज ठाकरेंची सभा झाली होती. यावेळी अटी आणि शर्तीचे उल्लंघन झाल्यामुळे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कलम 149 च्या अंतर्गत पोलीस नोटीस बजावण्यासाठी शिवतीर्थावर येणार आहेत. गेल्या 2 वर्ष कोरोनाच्या काळानंतर पुन्हा एकदा सर्व काही सुरळीत सुरू होत आहे. मात्र तोच धर्मांच्या मुद्द्यावर राज्यासह देशभरात सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी रमजान ईद निमित्त ईदगाहावर झालेल्या सामूहिक नमाज पठणात बुलढाण्यातील चिमुकल्यांनी देखील प्रामुख्याने सहभाग नोंदवलाय. देशात सुखशांती लाभावी, जातीय सलोखा टिकून राहावा आणि केवळ मुस्लिम बांधवांनाच नव्हे तर देशातील सर्वच समाज बांधवांना निरोगी आरोग्य लाभावे यासाठी या चिमुकल्यांनी अल्लाकडे याचना केली आहे. अस्सलाम वालेकुम. हमारा नाम है मोहम्मद सुबान सफवान. आज हम यहाँ पे ईद की नमाज अदा करे हैं और हमने दुआ आज करे है कि पूरी दुनिया में अमन और शांति कायम रहे, सिर्फ मुसलमान ही नहीं सभी मजहब के लोगों के लिए दुआ की है. अल्लाह ताला सबको शांति और अमन के साथ रखे. आज हम सभी ईदगाह पर तमाम लोगों के लिए दुआ करना चाहते हैं और इसलिए पूरे देश में अमन शांति रहे, पूरे देश में हमारी अमन शांति रहे, हमारी शांति रहे. ईद के मौके पर हमने अल्लाह से दुआ मांगे हैं कि सारे मुल्क में अमन और शांति रहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात 4 तारखेचा अल्टिमेटम दिला असता आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज वाशिम जिल्ह्याभरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कलम 107 व 149 अंतर्गत कारवाई करण्यात आली. जय हिंद जय महाराष्ट्र. वाशिम जिल्ह्यातील हनुमान चालीच्या संदर्भात सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला सूचना केली असता वाशिम मंगरूपीर मानोरा कारंजा अनसिंग येथे आमच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. परंतु निवेदन दिल्यानंतर परमिशनची मागणी करत असताना कारंजा मंगरूपीर मानोरा अनसिंग येथील ठाणेदारांनी आमच्या कार्यकर्त्यावर प्रतिबंधक कारवाई केली. कारवाईचे उद्देश न सांगता अशा प्रकारची कारवाई पोलीस करत असतील आमच्या कार्यकर्त्यांना जर चेतावून देत असतील अशा प्रकारचं आम्ही खपून घेणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते शांत आहे याचा कोणी गैरसमज काढू नये. माननीय राजसाहेबांचे आदेश आम्ही शिरधार्य मानतो व पुढं येणाऱ्या काळात साहेबांचे आदेश सर्व मानून सर्व मनसे सैनिक या आदेशाचे पालन करणारच आहेत. पण तत्पूर्वी सर्व ठाणेदारांना मी सूचित करतो की अशा प्रकारची कोणतीही प्रतिबंधक कारवाई करून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रकार वाशिम पोलिसांनी करू नये, मंगरूळपीर पोलिसांनी करू नये, कारंजा पोलिसांनी करू नये, मानोरा पोलिसांनी करू नये. याचे होणारे परिणाम सर्व ठाणेदारांनी याची जबाबदारी स्वीकारावी. नंतर होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार असेल. मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील आपणा सर्वांस आवाहन करत आहे तरी याची दक्षता आपण घेण्यात यावी. वर्धा जिल्ह्यात आज मुस्लिम बांधवांची रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. ईद निमित्त हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून जगात शांतता राहावी अशी प्रार्थना केली. तब्बल 2 वर्षानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर एकत्र येत नमाज अदा करण्यात आले असल्याने मुस्लिम बांधवांमध्ये उत्साह दिसून आला आहे. त्यानंतर सर्वांनी एकमेकांची गळा भेट घेत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 2 साल से जो कोरोना का माहौल था तो हमारे समाज वालों ने सबका ख्याल रखते हुए सादगी से मनाए थे. अब इस साल तो उतना है नहीं पेशेंट, इसलिए जो महीना भर रोज़ा रखे उसके बाद में ईद आई है तो आज सब मिलजुल के ईद मना रहे हैं. उसमें हमारे समाज के भी लोग हैं और भी है, सब मिलजुल के अच्छा मना रहे हैं. सुबह हम लोग का अलग अलग समय पे नमाज रहती है. थोड़ा धूप वगैरह भी उसको देखते हुए जल्द से जल्द नमाज हुई सुबह. उसमें उसके बाद फिर वहाँ मुलाकात हुई बहुत से लोगों से और उसके बाद में सब एक दूसरे के घर जाते हैं, सेवई वगैरह मीठा वगैरह खाते हैं. और जो दोस्त लोग हैं और जो और भी समाज के लोग हैं उनको भी घर पर बुला के मीठा वगैरह और मिलते उनसे गले मिलते हैं और सादगी से जितना हो सके मना रहे. वैसे ही हम लोग का एक पार्ट है जिसमें हम लोग ज़कात वगैरह बोलते कुछ पेमेंट पैसा निकालते हैं जो भी साल भर कमाई होती है उसमें से और कुछ फितरा में कुछ अनाज वगैरह देते गरीब को और ज़कात में पैसा या आपका कपड़े वगैरह की शक्ल में जो गरीब है जो मना नहीं सकते और उनको वो हिसाब से उनको कपड़े देते और मिलजुल के हम लोग मनाते. मैं मेरे तरफ से पूरे देशवासियों को और मुस्लिम कम्युनिटी की तरफ से सभी लोग को हर समाज वाले को ईद की बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहता और इतने साल से जो हम लोग मिलजुल के मनाते हिंदू मुस्लिम सभी समाज के लोग मैं चाहता कि जब तक दुनिया है जब तक सब मिलजुल के रहे यही हमारे लिए सबसे बड़ी ईद की खुशी हो. VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.